मेथड्स ऑफ रायटिंग सेट्स पाहतोय. त्यातली जी पहिली मेथड आहे लिस्टिंग मेथड, याचा व्हिडिओ आपण बघितलेला आहे. आता आपल्याला दुसरी मेथड बघायची आहे, रूल मेथड और सेट बिल्डर फॉर्म. आता ही मेथड बघण्यापूर्वी आपण एक छोटंसं नोटेशन बघणार आहोत जे आपल्यासाठी नवीन आहे. ते नोटेशन या प्रकारे दिसतं, याला म्हणतो आपण बिलॉंग्स टू. त्याच्यावर जर रेष मारली तर त्याला म्हणतो आपण डज नॉट बिलॉंग्स टू. पण आता या बिलॉंग्स टू आणि डज नॉट बिलॉंग्स टू ऐवजी आपण त्याला आणखी वेगळ्या प्रकारे म्हणू शकतो. जर मी या प्रकारचं लिहिलं टू, इकडे एक एलिमेंट लिहिला आहे आणि इकडे एक सेट असतो, ओके, तर याचा मीनिंग असा होतो टू इज अन एलिमेंट ऑफ सेट ए. बघा व्यवस्थित, टू इज अन एलिमेंट ऑफ सेट ए. आणि तेच जर मी इथं लिहिलं थ्री आणि इथं सेट घेतला बी, तर याला कसं म्हटलं जाईल, थ्री इज नॉट अन एलिमेंट ऑफ सेट बी. सो इज अन एलिमेंट ऑफ सेट इज नॉट अन एलिमेंट ऑफ सेट, ओके. सो सगळ्यांना कळलं व्यवस्थित या नोटेशनचा मीनिंग. आता आपल्याला ॲक्च्युअल व्हिडिओवर जायचं आहे. ॲक्च्युअल आपला जो टॉपिक आहे तो आहे रूल मेथड और सेट बिल्डर फॉर्म. याच्यासाठी मी एक एक्झाम्पल घेतलं आहे. आपल्याला हा सेट लिहायचा आहे, सेट ऑफ नॅचरल नंबर्स लेस दॅन सिक्स. हा जो सेट आहे तो आपल्याला सेट बिल्डर फॉर्ममध्ये लिहायचा आहे किंवा रूल मेथडमध्ये लिहायचा आहे. तर रूल मेथडमध्ये लिहिण्याअगोदर मी तुम्हाला तो जर विचारलं की हा जर सेट तुम्हाला लिस्टिंग मेथडमध्ये लिहायचा आहे तर तुम्ही लिहू शकताय का, तर लिहू शकताय. आपण काय करणार, सेटसाठी एक कॅपिटल लेटर घेतो, त्याच्यानंतर कर्ली ब्रॅकेट आणि त्यानंतर त्या सेट्सचे एलिमेंट लिहितो. आता याचे एलिमेंट्स काय असतील, नॅचरल नंबर्स चालू होतात वनपासून. सो वन टू थ्री फोर फाईव्ह, सिक्स येईल का याच्यामध्ये, नाही येणार. कारण इथं वर्ड काय आहे, लेस दॅन. लेस दॅन जर वर्ड असेल तर सिक्स घेतो का आपण त्याच्यामध्ये, नाही. पण त्याऐवजी इथं जर वर्ड असता लेस दॅन ऑर इक्वल टू सिक्स तर आपण सिक्स याच्यामध्ये घेतलं असतं. शब्दांचे मिनिंग व्यवस्थित लक्षात घ्या. आता आपल्याला हाच जो सेट आहे तो आपल्याला रूल मेथडमध्ये लिहायचा आहे किंवा त्यालाच म्हटलं जातं सेट बिल्डर फॉर्ममध्ये लिहायचा आहे. तर आता व्यवस्थित बघा काय करतोय आपण. तो सेट ए आहे इज इक्वल टू कर्ली ब्रॅकेट सेम, ओके. आता या सेट बिल्डर फॉर्ममध्ये तुम्हाला याचे एलिमेंट्स जे आहेत ते डिस्क्राईब करायचे असतात. काय करायचे असतात, डिस्क्राईब. सो त्याची एक मेथड आहे, त्यातल्या कोणत्या पण एका एलिमेंटला आपण एक्स म्हणतो. सो इथं लिहिणार एक्स, त्याच्यानंतर एक रेश, या रेषेचा मिनिंग आहे सच दॅट. सो एक्स सच दॅट, आता या एक्सला आपण डिस्क्राईब करणार आहे. डिस्क्राईब करणार आहे म्हणजेच काय, यातले एलिमेंट्स बघा काय आहेत ते एलिमेंट्स. तर ते डिस्क्रिप्शन तुम्हाला ऑलरेडी इथं दिलेलं आहे, नॅचरल नंबर्स लेस दॅन सिक्स. आपल्याला तेच लिहायचं आहे. इथं मी काय लिहीन, एक्स इज अ नॅचरल नंबर लेस दॅन सिक्स. ओके फाईन. सो लक्षात येते परत एकदा, एक्स जनरल एलिमेंट, त्याच्यानंतर रेश म्हणजेच काय सच दॅट, आणि त्याच्यानंतर त्याचं डिस्क्रिप्शन, ओके. आता आपण जर दुसरं एक्झाम्पल घेतलं, आता याच्यात बघा तुम्हाला डिस्क्रिप्शन ऑलरेडी दिलं होतं. कधी कधी तुम्हाला दिलेला जो सेट आहे तो तुम्हाला डायरेक्ट लिस्टिंग मेथडमध्ये दिलेला जातो. जर लिस्टिंग मेथडमध्ये घेतला तर त्याचं कसं घ्यायचं आहे. सो मी आता फॉर एक्झाम्पल एक सेट घेतो, सेट बी. बी इज अ सेट झिरो टू फोर सिक्स, ओके. हां, आता याच्यामध्ये तुम्हाला डिस्क्रिप्शन दिलं आहे का त्यांनी, नाही दिलेलं. आता आपल्याला याला सेट बिल्डर फॉर्ममध्ये लिहायचं आहे. पहिल्यांदा काय होईल, हा सेट बी, त्याच्यानंतर कर्ली ब्रॅकेट, त्यानंतर जनरल एलिमेंट एक्स सच दॅट, ओके. हां, आता आपल्याला बघायचं आहे काय होईल, हे काय आहेत याच्याकडे नीट बघा. हां, इव्हन नंबर्स आहेत, इव्हन नंबर लेस दॅन काय आहेत, सिक्स आहेत का, नाही सिक्स आला आहे त्याच्यात, त्यामुळे लेस दॅन काय असणार आहेत, एट, बरोबर. सो आपल्याला तेच लिहायचं आहे इथं, सच दॅट एक्स इज अन इव्हन नंबर लेस दॅन ओके फाईन. सो लक्षात आले दोन्ही एक्झाम्पल व्यवस्थित.